13 कार्यकर्ता या ठिकाणी अटक झाली आहे असं बघतात. एकीकडे जमाव पण नव्हता मात्र अटक करण्यात आली. कारण म्हणजे की बेकायदेशीर अटक आहे ही, पूर्णपणे इलिगल अटक झालेली आहे. जे गुन्हे दाखल झाले आहेत ते बेलेबल ऑफेन्स आहेत आणि बेलेबल ऑफेन्स असताना सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रत्येक बेलेबल ऑफेन्सला पोलीस स्टेशननी बेल दिला पाहिजे किंवा अगदीच अरेस्ट करायचं असेल तर 41 CRPC नोटीस दिली पाहिजे. पण ह्या कायद्याची कुठलीही अंमलबजावणी न करता जे आत्ता चालू आहे हे इलिगल डिटेन्शन चालू आहे आणि निश्चितपणे या गोष्टीसाठी जर सोडलं नाही तर आम्ही निश्चितपणे कोर्टात जाऊ आणि मग अधिकाऱ्यांची नोकरी गेली तर त्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नसेल. क्या आप अभी माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें. ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले IVF उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें. सर त्यामुळे एकीकडे नागरिकांसमोर तुम्ही टोल सलवत उतरले आहेत तर दुसरीकडे व्हिडिओ जो आहे अविनाश जाधव दाखवताना उपमुख्यमंत्री तो कुठेतरी खोटा आहे की काय असा प्रश्न पडतो. नाही, उपमुख्यमंत्र्यांनी काय सांगायचं ते काल सांगितलं. त्याची अंमलबजावणी करा जर सांगितलंय तर, किंवा तो खोटा असं तरी सांगा. लोकांची फसवणूक कशासाठी करता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुणवर्त सदावर्ते आज पोलिसांना भेटले आणि त्यांनी राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली आणि टोलवरती जो सुरू आहे तो त्यांनी आरोप केला आहे. गुणवत्ता सदरत्नाने अटक करण्याची मागणी केली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं देखील आता संदीप चव्हाण पिक्चर संदीप चव्हाण त्यामुळे नक्कीच आता गुन्हा पिक्चर संदीप संघटना देखील एकत्र काय म्हणणं काय त्यांचं सदावर्तींचं अटक करा ह्या टोल नाक्या संदर्भात जे जे प्रकार केले मनसे. हा, मी तुम्हाला एक सांगू का, सध्या त्यांची प्रॅक्टिस आहे बंद सदावर्ते साहेबांची आणि त्यांना कोण विचारत नाही आहे, त्यामुळे मग ते असं करतात. तुम्ही जास्ती लक्ष देऊ नका, दादागिरी असं त्यांनी देखील म्हटलंय, त्यामुळे सोडा ना, लक्ष नका देऊ जास्ती त्यांच्याकडे, खूप गांभीर्याने नका घेऊ त्यांना. नाही, शेवट कसं आहे, लोकांना रिलीफ देणं महत्वाचं आहे, लोकांच्या भावना महत्वाच्या आहेत, लोकांना होणारा त्रास महत्वाचा आहे. तो कुठल्या मार्गाने का होईना बंद झाला पाहिजे ही आमची भावना आहे. सन्माननीय राजसाहेब जाणार तेव्हा विचारून सांगू त्याचं उत्तर तुम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.